नमस्कार, मी पूजा, गुंतवणूक कट्टा टॉक टाइम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे गुंतवणूक कट्टा, आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नीरज बोरगावकर. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. नीरज बोरगावकर यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, ते पुण्यामधील प्रसिद्ध बोरगावकर इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे डिरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरगावकर इन्व्हेस्टमेंट या कंपनीचं मुख्य कार्यालय जे आहे ते पुण्यात सिंहगड रोड इथे आहे. या कंपनीद्वारे गुंतवणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सर्व्हिसेस सुद्धा पुरवतात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणसांमध्ये शेअर मार्केट आणि गुंतवणूक या विषयाबद्दल जनजागृती करण्याचं जे काम आहे ते या कंपनीद्वारे अगदी महत्वपूर्णपणे केलं जातंय. तसंच त्यांच्या कंपनीद्वारे 10 वर्षापासून ते या विषयाबद्दल मार्गदर्शन सुद्धा विविध माध्यमातून देत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्वांकडे सहज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून ते वेगळ्याच पद्धतीनं लोकांशी संवाद सुद्धा साधतायत. त्यांच्याकडूनच गुंतवणूक कट्टा आणि मराठी माणसासाठीचा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन या आज आपण जाणून घेणार आहोत. सर, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे गुंतवणूक कट्टा. मला वाटतं याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. गुंतवणूक कट्टा म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात आधी तुम्ही प्रेक्षकांना समजावून सांगा. गुंतवणूक कट्टा हा जो उपक्रम आहे हा अतिशय अभिनव उपक्रम आम्ही सुरू केला होता. त्याला जवळपास 2 वर्ष पूर्ण होतील. आणि हा जो आम्ही केला होता उपक्रम, तो सर्वसामान्य मराठी गुंतवणूकदार जो आहे त्याला इन्व्हेस्टमेंट या विषयाची माहिती मिळावी, शेअर मार्केटची माहिती मिळावी. आपला मराठी माणूस जो आहे तो शेअर मार्केटमध्ये थोडासा मागे आहे किंवा थोडीशी माहिती त्याला कमी पडते, तर ही माहिती त्यांना मिळावी म्हणून आम्ही हा गुंतवणूक कट्टा सुरू केला. आता हा सुरू केल्याची गोष्ट पण रंजक आहे की आम्ही हा ऍक्च्युअली फिजिकली सुरू केला होता. म्हणजे 2009 साली मी माझा हा व्यवसाय सुरू केला, स्टॉक ब्रोकिंग आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी. शेअर मार्केटमध्ये मी सगळ्या गोष्टी करत असतो. आणि तेव्हा मला लक्षात आलं की लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, लोकांना एक्झॅक्टली पिनपॉइंटेड प्रॉब्लेम्स काय आहेत त्या गोष्टी मला लक्षात आल्या. आणि मग हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केले पाहिजेत, कुठेतरी या सगळ्या प्रॉब्लेमला आपण सोल्युशन दिलं पाहिजे. म्हणून मग मी हा गुंतवणूक कट्टा ही संकल्पना माझ्या डोक्यात आली. आणि पुण्यामध्ये एक सहकारनगर नावाचा एरिया आहे, तिथे आम्ही एक जागा घेऊन, छोटीशी जागा घेतली आणि तिकडे हा गुंतवणूक कट्टा आम्ही सुरू केला. मग तिथे व्हायचं काय की तिकडे लोक सगळे यायचे, गुरुवारी संध्याकाळी हा गुंतवणूक कट्टा तिकडे भरायचा आणि सगळे लोक तिकडे यायचे आणि मग त्यांचे प्रश्न, मग गप्पा वगैरे सगळं त्याच्यामध्ये व्हायचं. आता ह्याच्यामध्ये व्हायला असं लागलं की खूप रिस्पॉन्स त्याला वाढायला लागला, म्हणजे शेकडो लोक तिकडे यायला लागली. मग इतका रिस्पॉन्स वाढतोय म्हटलं की आपण सगळ्या लोकांना सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणून मग आम्ही हा म्हटलं की आता ऑनलाईन शिफ्ट करूया. आता तंत्रज्ञान सगळ्यांच्या हातामध्ये आहे, तर हे जर का मी ऑनलाईन केलं तर मला असं लक्षात आलं की मी महाराष्ट्रातल्या 11 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून मग मी हा सगळा उपक्रम जो आहे तो ऑनलाईन शिफ्ट केला. आणि मग ऑनलाईन आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा गुंतवणूक कट्टा जो आहे उपक्रम तो सुरू केला. आता व्हॉट्सअप प्रत्येकाच्या फोनमध्ये असतं, कोणाच्याही फोनमध्ये आपण व्हॉट्सअप सगळेजण वापरतो. तर हे व्हॉट्सअपवर एक गुंतवणूक कट्टा नावाचा आम्ही ग्रुप केला आणि हा विनामूल्य उपक्रम आहे, कोणीही याच्यामध्ये जॉईन होऊ शकतं. आमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला गुंतवणूक कट्ट्याला जॉईन करता येतं. तर तिथे कोणीही येऊन जॉईन करू शकता. आणि दर शनिवारी संध्याकाळी मी एक लाईव्ह सेशन घेतो, म्हणजे आत्ता मी जसा बोलतोय तसं मी लाईव्ह लोकांशी बोलतो तिकडे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्या ह्याच्यामध्ये देतो. तिथे आम्ही सिस्टीम बनवली, एक फॉर्म आहे, त्या फॉर्मवर तुम्हाला प्रश्न लिहायचा असतो, जो काय प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तो, आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला शनिवारच्या लाईव्ह सेशनमध्ये मिळतं. तर असा हा गुंतवणूक कट्टा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता जवळपास त्याच्यामध्ये 1500 लोक झालेली आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यात लोक नवीन नवीन रोज ऍड होतात. आणि अतिशय हा उपयोगी असा उपक्रम आहे, कारण इन्व्हेस्टमेंटबद्दल खूप प्रश्न असतात की लोकांचं डीमॅट अकाउंट उघडून दिलं जातं पण त्यांना नंतर सर्व्हिस मिळत नाही किंवा योग्य माहिती मिळत नाही. तर ही माहिती मिळण्यासाठीचा एक मंच किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून हा गुंतवणूक कट्टा आम्ही सुरू केला आणि त्याला तुफान, म्हणजे अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आमचा चालू आहे. नक्की, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की गुंतवणूक कट्टा म्हणजे नेमकं काय, कशा पद्धतीने सुरू केला आणि आता इतक्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला अशी विचारायची आहे की पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा सुद्धा तुमचा एक उपक्रम आहे, याबद्दल काय सांगता येईल, ह्याच्यात काय नेमकं वेगळेपण आहे, काय सांगायचं तुम्हाला? आता गुंतवणूक कट्टा आम्ही सुरू केला, तिकडे खूप लोक यायला लागले, आपापले प्रश्न विचारायला लागले. मग माझ्या डोक्यात सतत चालू असतं की आपण अजून व्हॅल्यू ऍडिशन काय करू शकतो, लोकांच्या आयुष्यामध्ये आपण अजून कशी व्हॅल्यू देऊ शकतो. तर हा विचार करता करता मला असं लक्षात आलं की लोकांना जर का एक रेडी स्ट्रक्चर मिळालं की लोक शेअर मार्केटचे प्रश्न का पडतात लोकांना, कारण काय त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, त्यातनं पैसे मिळवायचे असतात, श्रीमंत व्हायचं असतं. मग हे श्रीमंत होण्यासाठी काही सिस्टीम्स आहेत, काही स्ट्रक्चर्स आहेत. ही स्ट्रक्चर जर का आपण त्यांना दिली तर नुसते एका एक प्रश्न आणि त्याचं उत्तर असं देण्यापेक्षा जर का त्यांना सिस्टीमच दिली आपण तर ते जास्त फायदेशीर ठरेल असं मला लक्षात आलं. म्हणून मी इन्व्हेस्टमेंटचं जे काही शास्त्र असतं, ज्याचा मी जो काही अभ्यास केला, मी स्वतः फायनान्समध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि मी क्वालिफाईड आहे, तर हे शिक्षण घेऊन मी एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि ते स्ट्रक्चर मी ऑफर करतो लोकांना, पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन. आता पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा पेड उपक्रम आहे, म्हणजे जसं गुंतवणूक कट्टा फ्री आहे तसं पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनला आम्ही फी घेतो. याचं कारण असं की पैसे मिळवणं हा एक तो उद्देश आहे, मी स्पष्ट बोलतो की आम्हाला पण बिझनेस करायचा आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त
जेव्हा तुम्ही पैसे देऊन एखादी गोष्ट करता किंवा पैसे देऊन एखादी गोष्ट शिकता तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्याचा सिरियसनेस राहतो. आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी फ्री मिळतात, म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. कुठलीही गोष्ट फ्री मिळाली की माणसाला त्याची किंमत राहत नाही. पण म्हणून आम्ही ह्याला नॉमिनल फी त्याच्यामध्ये अतिशय कमी आहे. म्हणजे नॉर्मल जे बाजारात कोर्स असतात त्याची खूप प्रचंड फी असते, ती सर्वसामान्य माणसाला परवडू शकत नाही. पण आमचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य मराठी माणूस की जो अगदी ज्याला खरंच इच्छा आहे, शेअर मार्केट हा असा पर्याय की त्याच्यामध्ये कुठलाही माणूस येऊन अगदी 2-5 हजार रुपयापासून सुरुवात करून सुद्धा करोडो रुपयाचा मालक होऊ शकतो, इतकी ताकद या बिझनेसमध्ये आहे. आणि आपला जो सर्वसामान्य मराठी बांधव आहे यांना सगळ्यांना या संधीची माहिती मिळावी म्हणून मी तो रिझनेबल किमतीमध्ये, अतिशय किंमत त्याची रिझनेबल ठेवलेली आहे आणि तो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आम्ही लॉन्च केलेला आहे. आता पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन कसा होतो, तर गुंतवणूक कट्टा जो आहे तो शनिवारी त्याचा लाईव्ह सेशन असतो. दर शनिवारी कोणी त्या ग्रुपचा मेंबर जो असेल तो विनामूल्य त्याचे प्रश्न विचारून त्याची उत्तरं मिळवू शकतो. आणि पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन जो आहे त्याचा सेशन शुक्रवारी असतो, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. हा फक्त पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनच्या मेंबर्ससाठी असतो. हा पण युट्यूबवर असतो आणि त्याच्यावर आम्ही सगळी स्टॉक मार्केटची स्ट्रक्चर्स देतो. म्हणजे त्याच्यात अतिशय सुंदर येते, म्हणजे तुम्ही जर का कधी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अतिशय युनिक वेनी की महाराष्ट्रात किंवा जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसलेला माणूस त्या प्लॅनमध्ये आला की त्याला एक सुंदर अशी सिस्टीम आम्ही तयार केली आणि ती सिस्टीम त्याला फक्त फॉलो करायची. मग तिथे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये काय करायचं ते सांगितलंय. मग त्याच्यामध्ये आम्ही एक्सेल वापरतो किंवा काही वेगळी ॲप्स असतात, त्या सगळं तंत्रज्ञान आम्ही वापरतो आणि अतिशय सोपं, सर्वसामान्य माणसाला अतिशय समजायला सोपं असं तंत्रज्ञान वापरून आम्ही ते डिझाईन केलेलं आहे. व्हिडिओ बघायचा, त्या व्हिडिओमध्ये जी ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे ती ॲक्शनचं स्ट्रक्चर तिथे दिलेलं असतं, ती फाईल डाउनलोड करायची, मोबाईलमध्येही ती होते साध्या आपल्या, आणि ती डाउनलोड करून त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची. ह्याच बरोबरीने स्टॉक मार्केटमध्ये अभ्यास कसा करायचा हे पण फार महत्त्वाचं आहे की लोकांना नुसतं फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस शब्द सांगितले जातात, पण हे जे दोन गोष्टी आहेत, फंडामेंटल म्हणजे काय किंवा आता एखाद्या कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं बघायचं काय त्याच्यामध्ये की त्या कंपनीवर कर्ज किती आहे, त्यांचं बाकीचे बरेच पॅरामीटर असतात, तर सर्वसामान्य माणसाला समजायला सोपे अशा भाषेमध्ये आम्ही ते सगळं डिझाईन केलेलं आहे. तर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये येणाऱ्या मेंबर्सना आम्ही 3 प्रकारे सर्व्हिस म्हणता येईल त्याला, की 3 प्रकारे आम्ही त्यांना सुविधा देतो. की पहिली सुविधा असते दर शुक्रवारी त्यांना सेशनमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आता हे पण डिझाईन करण्यामागचं कारण फार वेगळं आहे की मी जे आता बाजारात मी अभ्यास केला की स्टॉक मार्केटचे कोर्सेस खूप आहेत बाजारामध्ये आणि छान कोर्सेस, अतिशय सुंदर कोर्सेस आहेत. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की समजा ट्रेनर आहे, तो ट्रेनर दुसऱ्या कुठल्या तरी गावामधनं तुमच्या शहरात आला किंवा तुमच्या गावात आला आणि त्याने एक कोर्स लॉन्च केला की तो 2 दिवसाचा कोर्स असेल, तर 2 दिवसाचा कोर्स त्याने घेतला तर माणूस त्या कोर्सला जातो उत्साहाने. आपला मराठी माणूस त्याला शिकायची इच्छा आहे, त्याच्यात बुद्धी पण आहे आणि 2 दिवसाचा कोर्स तो करतो सुद्धा. पण कोर्स केल्यानंतर ट्रेनर त्याच्या गावाला निघून जातो, मग तो निघून गेल्यानंतर आपण जे शिकलेलो आहे त्या गोष्टी आपल्याला विसरायला होतात नॅचरली, कारण काय माणूस आहे आपण, कुणी आपल्याला एवढी मेमरी नाही, आपल्याला आता फोन नंबर पण लक्षात राहत नाही या सगळ्या गोष्टी आल्यामुळे. आणि हे विसरून गेल्यामुळे मग माणसाची जी कन्सिस्टन्सी लागते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची, ती कन्सिस्टन्सी कुठेतरी ब्रेक होते. तर ही कन्सिस्टन्सी कशी येईल याच्यावर मी विचार करत होतो आणि ह्याचं उत्तर हे ऑनलाईन आहे की आता मी दर आठवड्यात तुम्हाला भेटणार आहे, दर आठवड्यात आपला संपर्क होणार आहे आणि लाईव्ह होणार आहे. म्हणजे युट्यूब लाईव्ह जर का पाहिलं असेल कोणी तर लक्षात येईल की युट्यूबवर मी स्वतः बोलतो. आता गुंतवणूक कट्ट्यावर तुम्ही या नक्की, तुम्हाला कळेल तो फ्री असतो गुंतवणूक कट्टा. सो तिकडे तुम्हाला कळेल आपले इंटरॅक्शन्स कशा पद्धतीने होतात. तर दर आठवड्यात आपण येतो तिकडे आणि दर आठवड्यात नवीन नवीन काहीतरी, स्टॉक मार्केट प्रचंड मोठं आहे. 2 दिवसाच्या कोर्समध्ये स्टॉक मार्केट सगळं शिकून होणं शक्यच नाही आहे. म्हणजे याचं मी नेहमी गमतीने उदाहरण देतो की एखादी आपण मोठं समजा हॉटेलमध्ये जेवायला गेलो आणि मोठं ताट वाढून त्यांनी आपल्या समोर ठेवलं, तर त्या ताटातले किती पदार्थ आपण ऍक्च्युली खाऊ शकतो, लिमिट्स आहेत ना आपल्याला. आपण 1-2 पदार्थ खाणार, मनापासून कुठलाच पदार्थ खाल्ला जाणार नाही. म्हणून मग आम्ही पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन कसा बनवला की दर शुक्रवारी मी 1-1 पदार्थ देतो, हा खा हा खा, म्हणजे सगळे पदार्थ तुम्हाला व्यवस्थित पचतील आणि व्यवस्थित त्याचा फायदा, पदार्थ म्हणजे जे काही विषय मी सांगतो ते. सो असा हा परपेच्युअल चालणारा उपक्रम आहे आणि हे शक्य झालं ऑनलाईनमुळे. हे जर का मी ऑफलाईन ठरवलं असतं करायचं की दर शहरात जाऊन दर शुक्रवारी करायचं, प्रॅक्टिकली शक्य झालं नसतं. कसं करणार ना, मी पुण्यात असतो, सो पुण्यामधनं मला नागपूरला उठून सतत दर आठवड्यात जाणं शक्य नाही. मुंबईत येऊ शकतो हवं तर, पण प्रॅक्टिकली सगळीकडे जाणं शक्य नाही. पण ह्याचं उत्तर आहे ऑनलाईन. आणि या ऑनलाईनचा डेमो जर का बघायचा असेल तो आजच तुम्हाला बघता येणार आहे. जे प्रेक्षक आपल्याला बघतात त्यांनी पण लक्ष देऊन बघा की आता आपला कार्यक्रम संपला की बरोबर 4 वाजता आपला एक स्पेशल वेबिनार सुरू होणार आहे. तर त्याचे डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर येत आहेत. तर ते डिटेल्स तुम्हाला काय, फक्त आमच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा, हॅलो असा व्हॉट्सअप मेसेज करा, SMS करू नका किंवा मिस कॉल देऊ नका. इतके मिस कॉल येतात की आमच्या डिव्हायसेस हँग होतात, म्हणजे इतका याला प्रचंड रिस्पॉन्स आहे. तर तुम्ही त्याच्यावर एक तुमचा हॅलो असा मेसेज करा, तुम्हाला ऑटो
ऑटोमेटेड रिप्लाय येईल हे पण आम्ही ऑटोमॅटिक केलंय. म्हणजे तंत्रज्ञान जास्तीत जास्त कसं वापरायचं, एक माणूस बसवून जर का ते केलं तर ते शक्य होत नाही, पण त्याला ऑटोमेशन आम्ही केलेलं आहे. पण इतका प्रचंड प्रतिसाद येतो की मग ऑटोमेशन पण कधी कधी हे होतं. तर समजा तुम्हाला लिंक आली नाही तर वेबसाईट आहे आमची, गुंतवणूक.com वेबसाईट आहे, त्याचेही डिटेल्स स्क्रीनवर येत आहेत. त्या वेबसाईटवर तुम्ही आत्ता लगेच गेलात तर तुम्हाला वेबिनारचे डिटेल्स दिसत असतील. त्या लिंकवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं, मग आयदर तुमच्या मोबाईलवरनं असेल किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरनं असेल. तर बरोबर 4 वाजता आपला हा कार्यक्रम संपला की तुम्हाला आपला वेबिनार दिसायला लागेल. आणि तुम्हाला ही सगळी कन्सेप्ट काय आहे, पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन काय आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तंत्रज्ञानाचा अतिशय छान वापर करून सर्वसामान्यातला सर्वसामान्य मराठी माणूस कसा मोठा होऊ शकतो. मला वाटतं आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर्वसामान्यातला सर्वसामान्य मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीनं उतरू शकतो आणि गुंतवणूक करून किती जास्त प्रमाणावर नफा कमवू शकतो हे कळणं मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला खूप आवश्यक आहे. या कार्यक्रमामध्ये आपण अजून सविस्तर चर्चा पद्धतीनं सांगितलं, तुम्ही जे दोन उपक्रम राबवताय, गुंतवणूक कट्टा आणि पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन, म्हणजे नेमकं काय? मला वाटतं गुंतवणूक कट्टा हा जो आहे तो फ्री आहे, मात्र या पीबीपी पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन थोडंसं तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात आणि मग तुम्हाला त्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. मला आता असं विचारायचं, जसं तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणालात की सर्वसामान्यातला सर्वसामान्य मराठी माणूस सुद्धा शेअर मार्केटमध्ये उतरू शकतो, आणि मला वाटतं हेच या कार्यक्रमाचा उद्देश आहे की प्रत्येक मराठी माणसानं शेअर मार्केटमध्ये उतरावं, तर नोकरी करणारा मराठी माणूस सुद्धा या पीबीपी मध्ये सहभागी होऊ शकतो का, काय सांगू शकतो? 100% प्रत्येक माणसाने याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने यायला पाहिजे. मग तुम्ही पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन मध्ये येऊ शकता, पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं की आपण काहीतरी कुठेतरी बातम्या ऐकलेल्या असतात, कुठले तरी विषय ऐकलेले असतात, आणि आपल्याला असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये लॉसच होतो. आता असं जर का लॉसच होत असता तर शेअर मार्केटमध्ये गेली अनेक वर्ष दररोज लाखो कोटी रुपयांचं टर्नओव्हर सातत्याने होणं शक्य नव्हतं. मार्केटचा डेटा जर का काढून पाहिला तर मार्केटमध्ये खरंच रोज लाखो कोटी रुपयांचा टर्नओव्हर होतो. इतका मोठा टर्नओव्हर जर का कन्सिस्टंटली याच्यामध्ये होत असेल, याचा अर्थ कोणीतरी पैसे कमवतोय स्टॉक मार्केटमध्ये. मग कोणीतरी कमवतोय तो माणूसच आहे, तो काय देव नाही आहे. आपल्यासारखीच माणसं आहेत, चार चौघांसारखीच माणसं आहेत, आणि आपल्यासारखीच माणसं पैसे कमवतात. मग ती माणसं पैसे कसे कमवतात याचा जर का आपण अभ्यास केला तर आपणही पैसे कमवू शकू. तर नोकरी करणारा माणूस असेल, व्यवसाय करणारा माणूस असेल, डॉक्टर असेल, कोणीही असेल, हाऊसवाईफ असेल, सिनियर सिटीजन असेल, कोणीही याच्यामध्ये येऊ शकतो. आणि ही जी इतकी प्रचंड मोठी संधी स्टॉक मार्केटमध्ये आहे त्याचा लाभ घेऊ शकतो आणि प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. मराठी माणसासाठी माझं हे करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस मला कमी वाटतो. म्हणजे जेव्हा मी गप्पा मारतो लोकांशी, खूप लोकांशी माझा संपर्क होतो, तर थोडासा अवेअरनेस कमी आहे आणि लोक इंटरेस्ट घेत नाहीत. तर असं न करता ह्या उत्तम बिझनेसचा, हा जो काही बिझनेस आहे स्टॉक मार्केट, याचा आपण ह्याची माहिती करून घेतली पाहिजे. आता हे मला ऍक्च्युली पूर्ण भारतभर पण लॉन्च करता आलं असतं, कारण काय माझ्याकडे आता टेक्नॉलॉजी आहे आणि सोपी टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे मी भारतभरात पण जाऊ शकतो. पण मला आपल्या महाराष्ट्रात राहून आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, आणि म्हणून मी हे फक्त मराठीमध्ये मर्यादित ठेवलं आहे. म्हणजे गुंतवणूक.com ही वेबसाईट जर का तुम्ही पाहिली तर ती पूर्णपणे मराठीमध्ये आहे. आता लगेच जाऊन बघा तुमच्या मोबाईलवर, वेबिनारचे डिटेल्स पण तिकडे येतात आणि सगळी माहिती त्याच्यात मराठीत दिलेली आहे. तर मराठीचा फायदा हा असतो. आपल्या लोकांना हा पण एक प्रॉब्लेम असतो की मला इंग्लिश येत नाही. बरेच आपले जे लोक असतात त्यांना इंग्लिशची एक भीती असते. मी स्वतः पण मराठी मीडियम शाळेतला मुलगा आहे आणि मी अतिशय यशस्वीपणे गेली 10 वर्ष करतोय, त्यामुळे कोणीही करू शकतो. अतिशय सोपं आहे. तर नोकरी करणाऱ्या माणसांनी निश्चितपणे हे करायला पाहिजे. याचं कारण असं की नोकरी किती वर्ष करणार? नोकरी म्हणजे काय? रोज जायचं, काम करायचं आणि महिन्याच्या शेवटी पैसे मिळतात. पण आपल्या अंगात जोपर्यंत रग आहे, जोपर्यंत शक्ती आहे, जोपर्यंत एनर्जी आहे, तोपर्यंतच आपण हे करू शकतो. एकदा आपण थोडे वयस्कर झालो, आपलं वय झालं की एन्जॉय कधी करणार आयुष्य, मग तेव्हा आपल्याला काहीतरी सेकंडरी इन्कम सोर्स आपला तयार झालेला पाहिजे आणि त्याची बेगमी आत्ता करायला पाहिजे. ही वेळ फार महत्वाची असते. आत्ता या शब्दाला फार महत्व आहे की पॉवर ऑफ नाऊ ज्याला म्हणतात, ते आत्ता करायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. नोकरी करणारा माणूस असेल, कोणीही असेल, तर ह्यांनी याच्यामध्ये निश्चितपणे यायला पाहिजे. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची माहिती घ्या, त्याच्यात मी स्ट्रक्चर दिलंय. त्याच्यात मी कुठल्याही हवेतल्या गप्पा मारत नाही की तुम्ही हा शेअर घ्या, हा 10 पट होईल. हा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम नाही किंवा तुम्ही आमच्याकडे पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला त्याच्यावर रिटर्न कमवून देऊ, असं कुठलंही याच्यामध्ये नाही आहे. यशस्वी इन्व्हेस्टर्सची जी सिस्टीम असते, ती सिस्टीम आपण तयार केलेली आणि ती सिस्टीम रेडीली तुम्हाला याच्यामध्ये मिळते. ती सिस्टीम तुम्ही तुमचा विचार करून फॉलो करायची. प्रत्येक माणसाला समजेल अशा पद्धतीने ती सिस्टीम तिथे दिलेली आहे. आणि हे मला वाटतं महत्वाचं आहे. म्हणजे बाजारात प्रॉब्लेम का होतात की लोकांनी काहीतरी चुकीची आश्वासनं, चुकीची स्वप्न दाखवली जातात आणि मग मराठी माणूस त्याच्यामध्ये ओढला जातो आणि मग तो त्याच्यात नुकसान होतं. पण आपण तसं नाही करत. आपण ह्याला खरं खोटं जे काय आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आपण त्याच्यामध्ये गोष्ट दाखवतो, सिस्टीम देतो. ही सिस्टीम फॉलो केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर त्यामुळे नोकरी करणारा माणूस असेल, कोणी असेल, निश्चितपणे वेलकम. स्टॉक मार्केट खूप मोठा बिझनेस आहे आणि प्रत्येकाने लाभ घ्यायला पाहिजे. वेळ मर्यादित आहे आणि स्टॉक मार्केट सतत वाढत असतं. जर का लॉंग टर्मचा अभ्यास केला तर स्टॉक मार्केट वाढत असतं. तर हे वाढणाऱ्या मार्केटचा आपण लाभ घेतला पाहिजे. तर प्रत्येकाने याच्यामध्ये जरूर या. यू आर ऑलवेज वेलकम. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की पीबीपी मध्ये सगळे सहभागी होऊ शकतात, अगदी नोकरी करणारा माणूस सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ शकतात,
तरी सुद्धा लोकांना बरेच प्रश्न पडलेले असतात की मला शेअर मार्केटची ओळख नाही, मग मी यामध्ये उतरू शकतो का आणि यामध्ये सहभागी होऊ शकतो का आणि पाहिजे तितका नफा कमवू शकतो का, असे बरेच प्रश्न पडलेले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करायचे काय सांगू शकता तुम्ही? प्रश्न छान आहे. आता हा मलाही पडला होता, आज सकाळी मलाही पडला होता. मी मला वाटतं ह्या इथे पहिल्यांदा आलो. खरं तर मला इतकं छान वाटलं की एवढ्या मोठ्या आता हा टीव्ही मी स्वतः घरी बसून बघतो आणि या इथे मला बोलायची आज संधी मिळते या प्लॅटफॉर्मवर. मी खूप आज खुश होतो, माझे आई वडील पण खुश होते की सर्वसामान्य आमचं आम्ही पण मध्यम वर्गातून आलेलो आहोत. तर मी जेव्हा सकाळी निघालो तेव्हा मला इथला रस्ता माहिती नव्हता. तेव्हा मी असा विचार केला आपल्याला रस्ता माहितीच नाही, मग नकोच जायला. असं केलं असतं तर मी आज येऊ शकलो नसतो इथे. मी काय केलं, मी गुगल मॅप्स लावले, त्याच्यावर तुमचा मॅप बघितला किंवा तुमचा पत्ता मला आलेला होता, त्या पत्त्याचा मी शोध घेत 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 आलो आणि मी निघालो म्हणून मी आलो. जर मी निघालोच नसतो तर मी पुण्यातच बसलो असतो किंवा मी येऊ शकलो नसतो. तर इतकं सिम्पल आहे की जेव्हा मी कुठल्याही मराठी माणसाशी बोलतो स्टॉक मार्केट या विषयाबद्दल तेव्हा तो म्हणतो नाही नाही मला काही माहिती नाही. अरे कोणालाच माहिती नसतं पहिल्या दिवशी, कोणालाच माहिती नसतं, पण तुम्ही माहिती करून घ्या, तर किती मोठी संधी आहे ते बघा आणि तुम्हाला जर का करायचं असेल तर तुम्हाला त्याचा मार्ग जो आहे तो मिळणारच आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे की मला काहीच माहित नाही, तर तुम्ही या सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर आपल्याला मार्ग दिसत जातात. सुरुवातच नाही केली तर मग काहीच दिसणार नाही. त्यामुळे सुरुवात करण्याला फार महत्व आहे. नक्कीच. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने असतं की जेव्हा आपण शाळेची पहिली पायरी चढतो त्यावेळेला आपल्याला शाळा म्हणजे नेमकं काय हे माहिती नसतं, मात्र शाळेत गेल्यानंतर आपल्याला ओळख पडते की शाळा म्हणजे काय. त्याच पद्धतीने मला वाटतं कुठेतरी शेअर मार्केट आहे, त्यामध्ये जर का तुम्ही उडी मारली तर नक्कीच तुम्हाला समजू शकेल की हे काय आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं लोकांना आता समजावून सांगत आहात. या विषयावर आपण अजून सविस्तर बोलणार आहोत, मात्र पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.